आपण स्वस्त साल, स्वस्त साल, उन्हाळ्यापासून स्वस्त साल आणि लगभग उन्हाळा गेल्यासारखा आहे. पण आज रात्री असा पाऊस आला, बोधो बोधो पाऊस आला आणि आमच्या पूर्ण लाईन बी गेली. पण आम्ही सकाळी उठतो, पावसाचा मोसम आहे आणि ढग बी पडे आहे. तर आम्ही चाललो आता फिरायसाठी इकडे बोलल्या. मी जंगल पण थंड पडला आहे मस्तपैकी. आज पावसाळ्याचा पहिला पाऊस आला आहे आणि आता ऊन पण निघत आहे, बॉम्ब शेकवणार आहे आज ऊन दमट वातावरण. पण आता थोडं बरं वाटतंय, पण आता माहित नाही सकाळी ऊन लागलं आहे. आणि हे आपला चंद्रपूर मूलचा नॅशनल हायवे आहे आणि इकडे झाडं पण मस्त. आता थोडे थोडे बांबूचे झाडं वाढले आहेत, आता नबू नवीन बांबू येतील. आणि हे सगळे टिपर आहेत इकडून जाणारे मस्तपैकी, खचाखच भरून जातात रात्री. आणि आपले बांबूचे झाड आहे. लगभग आम्ही आता डोनीच्या फाट्यावर पोहोचलो. आता आपण डोनीच्या गेट वरती आहे. डोनीचा गेट आपला हे चंद्रपूर मूल नॅशनल हायवे वरती आहे. डोनी गाव हे मूलवरून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि गेटच्या बाहेरच तिकडे जो लोलर दिसत आहे थोडा थोडा, तिथे मोठा हरणीचा कडप आहे. म्हणजे सकाळचा जो वातावरण राहतो प्राण्यासाठी तो मस्त राहतो. आणि ते सकाळीच आता कारण की रात्री पाऊस पडला, मोसम थंड झाला आहे. आणि आमचं आवडतीचं ठिकाण आहे डोनी. आम्ही फारस आता बंदी झाली तिथे. पहिल्यांदा गेट नव्हता, म्हणजे आपण बिंदास जाऊ शकत होतो. पण आता काही वनविभागाने नियम लावले, त्याच्यामुळे आपण अंदर प्रवेश करू शकत नाही. काही कामानिमित्तच आपण डोनीच्या अंदर जाऊ शकतो, जसं फुलझरी आहे अशा पद्धतीने आमचं. आणि डोनी हे जंगलातलं आदिवासी लोकांचं गाव आहे आणि छान आहे वातावरण अंदरचं. पहाडी पण आहेत, झाडं भरपूरसे आहे आणि पहाडात एका डोंगरा भागात दडलेलं आपलं ते डोनी. सकाळी हरण भेटले आणि आता सगळे प्राणी पण बाहेर निघत असतात रस्त्याच्या. बरं वाटतं सकाळी सकाळी आणि थंड वातावरण. फक्त सूर्यदेव उगवला नाही पाहिजे, नाही तर तुम्ही वाट लावाल आमची. कारण सगळं गरम गरम वातावरण म्हणजे थंड आहे. आता आम्ही मुलच्या कॉलेज ग्राउंडवर चाललो. बबल्याचा पोट मोठा झाला, थोडसा तर कमी करायसाठी आलो आम्ही. आणि तो म्हटलं तर लवकरच नाही का असा गाल फुगले का द्यायचे जास्त. तर आता आम्ही 2-3 राऊंड मारू कारण की थोडंसं वजन जास्त वाढत आहे. येतो तिकडं तर लाजत आहे. आज मोसम बडे आहे ना, तर लाजच लागते थोडसा. आणि सगळे क्रिकेट बिकेट खेळत आहे इकडे. दारूच्या बाटला काय जास्त दिसत नाही, बिअर बॉटल पण थोडंफार आपण टाकलेल्या बाटला आहेत. म्हणजे डस्टबिनच्या जवळ आहे. कोणते हे मॅजिक मुवमेंट ना, मॅजिक मुवमेंट म्हणजे आपण हा डस्टबिनचा असा वापर केला पाहिजे जेणेकरून कचरा होणार नाही मोठ्या प्रमाणात. सगळं आपल्या डस्टबिन दोन्ही साईडनं लावलं आहे. आमचे बोलीवर सर पण
येत आहे माझ्या मागे. सरांची इंग्लिश मस्त आहे आणि चालू आहे सर. जे आता 10वी 12वी पास झाले त्यांना आपण काय सजेशन द्याल आता समोरची जी आता वाटचाल आहे त्यांची? काही नाही, सर्वप्रथम 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे आहेत चांगल्या मार्कांनी पास झाले त्यांना मनपूर्वक अभिनंदन, त्यांच्या पालकांचं पण अभिनंदन. सोबतच त्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, कारण त्यांचं उज्ज्वल भविष्य हा खरंच फार उज्ज्वल आहे. त्यांनी मला एवढं सांगावं असं वाटते त्यांनी की त्यांच्या करिअरसाठी जे काही स्ट्रीम आपण चूज करतो, सिलेक्ट करतो, ते आपल्या क्वालिटीनुसार आणि त्यांच्या टॅलेंटनुसार त्यांनी ते चूज करावं आणि भरघोस असं यश प्राप्त करावं, संपादन करावं अशी शुभेच्छा देतो. सर कॉलेजमध्ये लेक्चर पण आहेत, एक कन्व्हेंट पण चालवतात आणि चांगलं नेतृत्व आमच्यासाठी, आमच्या तालुक्यासाठी सरांचं आहे. म्हणजे सकाळी सरांचं दर्शन होणं हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे काही ना काही. आणि सरांकडून आम्ही काही ज्या शैक्षणिक बाबी असतात त्या आम्ही विचारत असतो, कुठलं पण असू द्या, आणि प्रत्येक वेळेस सर आम्हाला मदत करत असतात. धन्यवाद सर सकाळी भेटल्याबद्दल. थँक्यू सर. आमचं फिरून झालं आणि निंबाच्याकडे दातून केलं, मस्त कडकड आहे. बबल्याल कर म्हटलं पण बबल्याल केलं नाही आणि कधी कधी करा लागते. छोटीशीच फांदी तोडली, एकदम छोटीवाली, जास्त मोठी पण नाही तोडली, कारण की आपण झाडं वाचण्यासाठी पण काम करतो ना, तर त्यासाठी बबल्या दुकाना घातला आवडत नाही आणि ते कडकड लागते म्हणते. आता आपण जाऊ नाश्ता करायसाठी. हे आपल्या हरणघाटचं पाणी येत राहते कंटिन्यू वाला, ह्या सावलीकड पाणी जात राहते. इकडं 90 पण पेते लोक हे बघा. तर आता पाणी मस्त शुद्ध आहे एकदम पाणी, आता मस्त पाणी आहे, जोरान पाणी इथं वाढलंय आणि शुद्ध पाणी आहे. इकडं पाणी फिल्टर होऊन येतं. हा खेडीचा फाटा, इकडून डायरेक्ट आपण चांदापूर फाटा तुम्ही गोंडपिंपरी आपण सरळ जाऊ शकतो आणि चांगला रोड आहे. आपण या रोडमध्ये एक आमचे चांगले नेते संजयभाऊ मारकपार यांचा निधन या रस्त्यावर झाला होता. म्हणजे या रोडच्या मुळं रोड चांगला असता त्यांचा निधन नसतं झाला, याच्याकडे पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे. जिथं रोड खराब आहे तिथं रोड झाले पाहिजे. म्हणजे शेवटी आठवण त्या रोडमुळं भाऊंची आमच्या याच्यात आहे आणि एक चांगले नेतृत्व आमच्या तालुक्यासाठी होते, पण त्यांचं निधन झालं, सदैव ते आमच्या सगळ्यांच्या आठवणीत आहे.
आता पहिल्यांदाच घोसरी इथं आलो आणि तिथे एक पुरातन मंदिर आहे, त्याच्या पिंप वड्याचं झाड आपलं आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात आहे, प्राचीन वास्तू आहे ती आपल्या इकडे फारसं कोणाला माहिती नाही. लाल हिटी हा पहिल्यांदा आम्ही त्या गावात गेलो लाल हिटीच्या, आणि आता आम्ही घोसरी घेऊ, घोसरी पोचलो आपण. आता बहुत जवरान भूक लागली होती. नांदगावमध्ये आम्ही आता मंचुरियन खाण्यासाठी बसलो, दिवसभर फिरण्यात आला आणि तेच बघू. आता एक दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तो बंद होता आणि आता मंचुरियन चांगला आहे ग्रेव्हीवाले, आणि आता बघू टेस्ट कशी काय. नांदगावमध्ये आपण आलो. हा ना दादा, मंचुरियन आणि स्प्राईट चं कॉम्बिनेशन जुळत आहे का? हा सांग ना काही त्याचा. जोरान भूक लागली होती आणि आता मंचुरियन आणि स्प्रेडचा आस्वाद आम्ही घेत आहोत. छान आहे चौक, टेस्ट ठीक आहे. नांदगावमध्ये डीकेमध्ये मंचुरियन खाल्ले, एक मित्र पण भेटला, त्यावर बोलणं झालं आणि आता आम्ही निघणार आहोत मुलीसाठी. अंधार झालेला भरपूर, मस्त हळूहळू जाणार आहे. आता गाडी निघली आपली, निघू आता आपण मुलीसाठी. बबलू